कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए भिसे सर एजुकेटर को और करे अपने डिप्लोमा मैथ्स एंड ऑनलाइन एमसीक्यू का सपना साकार। डाउनलोड दी ऐप नाउ। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचं डेरिवेटिव्हवरचं लेक्चर आहे नंबर 7। ठीक आहे, तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युले वगैरे बेसिक डेरिवेटिव्ह कसं सॉल्व्ह करायचं हे सगळं बघितलेलं आहे। आजच्या लेक्चरमध्ये बघायचं की एक्झाममध्ये नेमकं डेरिवेटिव्हवरती कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, एमपी क्वेश्चन्स जे आहेत। जसं की बघा, तुम्हाला वाय इज इक्वल टू साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू कॉस टू एक्स अँड फाईन डी वाय बाय डी एक्स अशा प्रकारचा क्वेश्चन असतो, किंवा वाय इज इक्वल टू वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स। हे क्वेश्चन जे आहेत ते प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारलेले आहेत। तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता का प्रिव्हियस लेक्चर पाहून? तर नाही, है ना। तर तेच तुम्हाला थोडेसे अवघड जातील क्वेश्चन। त्यासाठी बघा, आपण मी तुम्हाला अगदी सोप्या मेथडनं सांगणार आहे। फर्स्ट क्वेश्चन घेऊया आपण। कोणता क्वेश्चन घेता? तर बघा, वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ साईन टू एक्स। काय आहे? वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ साईन टू एक्स। तुम्हाला माहिती आहे वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला काय असतं। तर बघा, लिहूया खाली डी बाय डी एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं? वन अपॉन टू रूट एक्स। काय येतं? वन अपॉन टू रूट एक्स। क्लिअर आहे? आता या ठिकाणी बघा, एक्सच्या ठिकाणी काय ठेवलेलं आहे? फक्त साईन टू एक्स, म्हणून आपण जशास तसं आन्सर लिहायचं। तर काय येईल ते? देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू रूट, इथे एक्स आहे का? नाही। काय आहे एक्स या ठिकाणी? साईन टू एक्स। काय आहे? साईन टू एक्स। बट साईन टू एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह निघतं आणखी, त्याच्यामुळे याला काय करायचं मल्टिप्लिकेशन मध्ये? डी बाय डी एक्स इंटू साईन टू एक्स लिहायचं। क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, आता बघा पुढे काय येईल। वन अपॉन टू रूट साईन टू एक्स इंटू साईन टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? काय येईल? कॉस टू एक्स। काय येईल? साईन टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस टू एक्स, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणून साईन टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस टू एक्स आला। बट या ठिकाणी काय आहे? टू एक्स आहे, त्यामुळे टू एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह निघतो ना। तर टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? टू। म्हणजेच काय? तर याला परत लिहायचं आपण डी बाय डी एक्स इंटू टू एक्स। लक्षात ठेवा, जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह निघत राहील तोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। म्हणजे काय येईल आन्सर फायनली? टू स्क्वेअर रूट ऑफ साईन टू एक्स इंटू कॉस टू एक्स इंटू टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? टू। काय आला? इंटू टू। आता बघा, वरती न्यूमरेटरमध्ये टू आहे, डिनॉमिनेटरमध्ये टू आहे, याचं फायनल आन्सर काय येईल? याच्या पुढेच लिहितो। काय येईल फायनल आन्सर? वरती काय? कॉस टू एक्स अपॉन डिनॉमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट ऑफ साईन टू एक्स झालं आपलं आन्सर। काय अवघड आहे याच्यामध्ये? नाही। काय करत गेलो आपण? जो फॉर्म्युला, आता याला काय लिहा तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहा, यूज फॉर्म्युला, है ना। हा फॉर्म्युला यूज करून आपण काय केलेला आहे? खाली लिहिलेलं आहे। आलं लक्षात? परत एकदा सांगतो, स्क्वेअर रूट ऑफ साईन टू एक्स दिलाय, स्क्वेअर रूट ऑफ एक्स का एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे वन अपॉन टू रूट एक्स, म्हणून आपण काय केलं? वन अपॉन टू रूट एक्सला वन अपॉन टू इंटू रूट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती लिहिलेली आहे आपण। बट तुम्हाला माहिती आहे की साईन टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत निघतो, म्हणून आपण काय केलं? डी बाय डी एक्स इंटू साईन टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला। साईन टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस टू एक्स, बट या ठिकाणी काय आहे? टू एक्स, टू एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह निघतो, त्यामुळे काय येईल? या ठिकाणी टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत काढला आपण, त्यामुळे जे डिनॉमिनेटरला आहे हे पुढची स्टेप आणि टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू, हे काय केलं आपण? टू टू कॅन्सल झाला, उरलेली व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिलेली आहे। क्लिअर आहे? काही डाऊट आहे याच्यामध्ये? काही डाऊट आहे का?
मसाला पाहिजे, है ना? चला ठीक आहे, लिहून घ्या, पटकन लिहून घ्या, वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे. तोपर्यंत आपण आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. अगोदर पहिला घेता की दुसरा घेता? दुसरा घेऊया. ठीक बघा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेत चला, है ना. आपण घेऊया सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे? वाय इज इक्वल टू 1 अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. याला साइन स्क्वेर एक्स इंटू कॉस स्क्वेर एक्स. ठीक है. हा कसा सोडवणार? थोडं डोकं लावा तुम्ही, लॉजिक वापरा. आता बघा, या ठिकाणी यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला घेऊ शकतो का? तर नाही, कारण व्ही ची टर्म ही 2 न मल्टिप्लिकेशन आहे. परत त्याच डिवाइड करावं लागेल. किती खूप मोठी प्रोसेस आहे. तर थोडस डोकं चालवा तुम्ही, तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहेत का? बघा, थोडंसं डोकं चालवा. एकदम इझी प्रॉब्लेम आहे हा. तुम्ही म्हणाल नंतर चिल्लर प्रॉब्लेम होता आणि याला किती घाबरत होतो आपण, है की नाही? झालं असेल लिहून तुमचं. ठीक आहे. हा तुम्हाला माहिती आहे आपण 1 च्या ठिकाणी काय ठेवू शकतो का? इन टर्म्स ऑफ साईन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला. बघा काय असतं, साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय होतं, याची व्हॅल्यू काय असते? 1. आता या ठिकाणी 1 आहे, 1 च्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू ठेवू शकतो का? ठेवू शकतो, बरोबर आहे. म्हणून आपण काय करूया, यूज दिस फॉर्म्युला. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला यूज करून काय करायचं, वाय इज इक्वल टू 1 च्या ठिकाणी काय पुट करणार आपण, ही व्हॅल्यू पुट करायची, है ना. तर लिहा, वाय इज इक्वल टू साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता या 2 टर्म झाल्या, या दोन्ही टर्मला काय करा, सेपरेटली लिहून घ्या. काय येईल या ठिकाणी, साईन स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस, प्लसला प्लस जशा तसा, कॉस स्क्वेअर एक्सला कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी वरती साईन स्क्वेअर एक्स आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण साईन स्क्वेअर एक्स आहे. साईन स्क्वेअर एक्स, साईन स्क्वेअर एक्स काय झाला, कॅन्सल. इथे कॉस स्क्वेअर एक्स आहे, खाली पण कॉस स्क्वेअर एक्स आहे, तो कॅन्सल झाला. उरलं काय, तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन साईन स्क्वेअर एक्स. आला, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन साईन स्क्वेअर एक्स. बट तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन कॉसला आपण काय लिहू शकतो, काय लिहू शकतो, सेक एक्स. आणि 1 अपॉन साईनला काय लिहू शकतो, कोसेक एक्स. म्हणून आपण या ठिकाणी काय करू शकतो, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन साईन स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर एक्स. हे कशाची व्हॅल्यू आली विद्यार्थी मित्रांनो, वाय ची. बघा, आपण डेरिव्हेटिव्ह अजून सुरुवात केलेली नाही आहे, वायलाच काय करत आहे आपण, रिअरेंज करत आहे टर्म. ठीक आहे. तर बघा, वायची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. आता वायची व्हॅल्यूचा यूज करून आपण काय करू शकतो, पुढे जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो का? तर वाय इज इक्वल टू बघा काय येतं, सेक स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर या ठिकाणी डीवाय बाय डी एक्स घ्या, डेरिव्हेटिव्ह जर घेतला याचा तर काय येईल. बघा, सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर या ठिकाणी बघा, एक्स स्क्वेअर असेल, एक्स रेस टू एनचा जर फॉर्म्युला यूज केला आपण, तर काय येतो डेरिव्हेटिव्ह त्याचा, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. या ठिकाणी सेकचा स्क्वेअर आहे, म्हणजे रेस टू किती आहे, 2. तर या ठिकाणी काय येईल, 2 इंटू सेक रेस टू, 2 मायनस 1 किती येईल, 1. म्हणजेच काय आला, 2 इंटू सेक एक्स इंटू डी बाय डी एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह, कारण सेक एक्स चा पण परत डेरिव्हेटिव्ह निघतो, म्हणून या ठिकाणी काय येईल, सेक एक्स डेरिव्हेटिव्ह प्लस 2 कोसेक आहे, तर 2 इंटू कोसेक एक्स इंटू कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह, 2 इंटू कोसेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. येते का लक्षात?
आता हे कसं लिहिलेलं आहे आपण, तर बघा जर एक्स स्क्वेअर असतं वाय इज इक्वल टू, तर याला काय लिहिलं असतं आपण, टू इंटू एक्स इंटू डी बाय डी एक्स इंटू एक्स, डी एक्स बाय डी एक्स काय येतो वन येतो, म्हणून आपण काय लिहित असतो याची व्हॅल्यू टू एक्स लिहितो. ठीक आहे, अगदी तशाच पद्धतीने आपण काय केलेलं या ठिकाणी फॉर्म्युला यूज केलेला आहे. ठीक आहे, ओके फाईन. आता पुढे सांगा, पुढे जशास तसं लिहा, टू इंटू सेक एक्स ला सेक एक्स जशास तसं इंटू सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टेन एक्स लिहा, सेक एक्स इंटू टेन एक्स प्लस टू इंटू कोसेक एक्स ला कोसेक एक्स जशास तसा, कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, काय येतो जसं सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टेन एक्स येतो, तसाच कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, काय येतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागतील, जर तुम्हाला लक्षात नसतील तर मी प्रिव्हियस व्हिडिओ बनवलेला आहे आय एम पी फॉर्म्युल्यावरचा, तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सेक एक्स आहे, इथं पण सेक एक्स आहे, तर सेक एक्स इंटू सेक एक्स, एक्स इंटू एक्स काय होतो एक्स स्क्वेअर, तसं सेक एक्स इंटू सेक एक्स काय येईल सेक एक्सचा स्क्वेअर किंवा सेक स्क्वेअर एक्स, म्हणून टू इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू टेन एक्स प्लस काय येतं सांगा, आता प्लस येईल की मायनस, कारण इथं प्लस आहे इकडं मायनस आहे, मायनसनं जर प्लसला मल्टिप्लाय केलं तर काय येतं मायनस कोसेक एक्स, आता कोसेक आहे इथं कोसेक आहे कोसेक स्क्वेअर एक्स इंटू कॉट एक्स इंटू कॉट एक्स झालं आपलं आन्सर, आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. बघा किती अवघड वाटत होता प्रॉब्लेम, इझी आहे ना, याला अगोदर काय केलं आपण कन्वर्ट केलं इन द फॉर्म ऑफ वाय, ज्याचा आपण डेरिव्हेटिव्ह इझिली काढू शकतो अशा फॉर्ममध्ये त्याला ट्रान्सफॉर्म केलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर एकदम तीन स्टेपमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. क्लिअर आहे, लिहून घ्या. आणि याच्यानंतर आपण बघणार आहे द मोस्ट आय एम पी प्रॉब्लेम, तर अशा टाईपचे प्रॉब्लेम येत असतात मेन एक्झाममध्ये, तर तो तुम्ही आता अगोदर हा प्रॉब्लेम लिहून घ्या. सेकंड प्रॉब्लेम ठीक आहे झालं, इकडचं तर लिहिलं असेल, पॉज करून लिहित चला. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, थर्ड, वाय इज इक्वल टू साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू कॉस टू एक्स. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपल्याकडे दोन टर्म असतात, तर यू इंटू व्ही आपण सॉल्व केलं असतं, या ठिकाणी किती टर्म आहेत तीन टर्म. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इकडे जर तुम्ही लक्ष दिलं साईन एक्स इंटू कॉस एक्स आणि समोर काय आहे तर कॉस टू एक्स आहे. बघा साईन एक्स इंटू कॉस एक्स ह्या फॉर्म्युल्यामध्ये आहे का कोणत्या टू एक्स वाल्या, तर बघा तुम्हाला माहिती आहे साईन टू एक्सचा फॉर्म्युला काय असतो, टू साईन एक्स इंटू कॉस एक्स. आता इकडेकडे आपल्याकडे साईन एक्स इंटू कॉस एक्स आहे, याला जर टू न मल्टिप्लाय केलं आहे ना, तर त्याची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण, साईन टू एक्स लिहू शकतो की नाही, लिहू शकतो. त्यासाठी आपण काय करू, टू न मल्टिप्लाय अँड डिवाइड करूया. ओके आलं लक्षात, तर बघा आता काय करूया, अगोदर वाय इज इक्वल टू हे पाहिजे तर हे मिटून घेते, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त,
आता या ठिकाणी कशासाठी करतोय आपण हे, तर टू ने काय करू मल्टीप्लाय करू याला, टू साइन एक्स इंटू कॉस एक्स, आणि आपण काय करू टू ने डिवाइड करू। बघा दोन ने मल्टीप्लाय केलं, दोन ने डिवाइड केलं, दोन दोन कॅन्सल केला तर व्हॅल्यू आपली तेच राहणार आहे, बट टू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे म्हणून आपण काय करत आहे टू ने मल्टीप्लाय केलेलं आहे आणि सायमल्टेनियसली टू ने डिवाइड पण केलेलं आहे। ठीक आहे, इंटू काय येईल इथं कॉस टू एक्स, इथपर्यंत क्लिअर आहे। आता टू साइन एक्स इंटू कॉस एक्स ला आपण काय लिहू शकतो, काय लिहू शकतो तर साइन टू एक्स, कारण यूज फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, साइन टू एक्स इज इक्वल टू टू साइन एक्स इंटू कॉस एक्स, है ना, टू साइन एक्स इंटू कॉस एक्स। आपल्याकडे काय दिलेलं आहे टू साइन एक्स इंटू कॉस एक्स, त्याच्या ठिकाणी आपण साइन टू एक्स ठेवू शकतो, ठेवू शकतो ना, ओके फाईन। तर वाय इज इक्वल टू काय येईल मग, साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स अपॉन टू, इथपर्यंत क्लिअर आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय होतं, साइन एक्स इंटू कॉस एक्स होतं, आपण काय केलं टू ने मल्टीप्लाय केलं त्याला, बट या ठिकाणी काय दिलेलं आहे साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स दिलेलं आहे, याला जर परत टू ने मल्टीप्लाय केलं आपण तर काय येईल याचं, काय येईल तर बघा, याला जर परत आपण टू ने मल्टीप्लाय केलं तर टू ने डिवाइड करावं लागेल, है ना, तर काय करू मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय टू। ठीक आहे, काय करू इथं वाय इज इक्वल टू टू इंटू साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स अपॉन टू इंटू टू, कारण टू ऑलरेडी होता आणि टू ने काय केलं मल्टीप्लाय केलं म्हणून दुसरा टू आपण इथं मल्टीप्लाय केलं त्याला। आता टू साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स आहे, याला काय लिहू शकतो आपण, बघा कोणता फॉर्म्युला यूज करू आपण इथे, फॉर एक्झाम्पल म्हणून बघूया, समजा साइन फोर एक्सचा फॉर्म्युला असेल तर काय लिहू शकतो याला, टू साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स लिहू शकतो की नाही, है ना, जसं की साइन टू एक्सला लिहू शकतो टू साइन एक्स इंटू कॉस एक्स, तसंच साइन फोर एक्सला काय लिहू शकतो टू साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स, है ना। आपल्याकडे काय दिलेलं आहे टू साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स, याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो साइन फोर एक्स, म्हणून वाय इज इक्वल टू काय येईल साइन फोर एक्स अपॉन फोर, इथपर्यंत क्लिअर आहे, साइन फोर एक्स अपॉन फोर ही वायची व्हॅल्यू आलेली आहे। ओके, आता तर काय करायचं आहे आपल्याला, तर वायची व्हॅल्यू आली आहे, आता डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचे, आता एकच टर्म आहे ना, तिथे किती टर्म आहेत, एकच टर्म आहे, एक टर्मला आपण कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर आहे, कसं कॅल्क्युलेट करणार, कसं कॅल्क्युलेट करणार, बघा काय दिलंय वाय इज इक्वल टू साइन फोर एक्स अपॉन फोर, तर काय करू या ठिकाणी डी वाय बाय डी एक्स घेऊ आपण, वन बाय फोर जशा असतं तसा आला कॉन्स्टंट असल्यामुळे, इंटू डी बाय डी एक्स इंटू साइन फोर एक्स, साइन फोर एक्सचा डेरिवेटिव्ह काय लिहिणार आपण कॉस फोर एक्स इंटू फोर एक्स आहे तर त्याचा पण डेरिवेटिव्ह घ्यायचा परत, म्हणजे काय येईल वन बाय फोर इंटू कॉस टू एक्स इंटू डी बाय डी एक्स इंटू किती आहे फोर एक्सला, फोर एक्स जसं असतं तसं काय येईल या ठिकाणी वन बाय फोर इंटू कॉस टू एक्स इंटू फोर एक्सचा डेरिवेटिव्ह फोर, हा वरचा फोर खालचा फोर कॅन्सल झाला, उरलं काय कॉस किती आहे या ठिकाणी टू एक्स नाही, किती आहे फोर एक्स आहे, कारण साइन फोर एक्सचा डेरिवेटिव्ह कॉस फोर एक्स आहे, म्हणून या ठिकाणी फोर एक्स आन्सर काय आलं कॉस फोर एक्स, क्लिअर आहे, आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल। ठीक आहे, तर अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील, जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग डेरिव्हेटिव्ह तर तुम्ही तसं विचारू शकता, बघा स्टेप बाय स्टेप जातो आहे आपण पुढे, तर सध्या आपला लेक्चर आहे 7, पुढच्या लेक्चरमध्ये रिमेनिंग प्रॉब्लेम जे असतात आय एम बी प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारलेले त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया। ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, थँक्यू, गुड नाईट।